खरीप हंगामामध्ये मिरचीची लागवड करताना मिरचीच्या वाणाची निवड आपण कशी करावी, रोपवाटिकेमध्ये रोपांची निर्मिती करताना काय काळजी घ्यावी, वाटिकेतून रोपांचं स्थलांतर शेतात करताना मुळांना इजा होणार नाही याकरता काय उपाय करावे, कीड रोगांचं नियंत्रण कसं करावं याविषयी सखोल मार्गदर्शन आज आपण घेऊयात. आपल्याबरोबर अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधले मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्राचे संशोधक डॉक्टर श्याम घावडे सर आहेत. घावडे सर, पीकपाणीमध्ये आपलं स्वागत आणि आज मिरचीबद्दल आपण आम्हाला मार्गदर्शन करणार आहात, धन्यवाद आपले आपण वेळ दिलात याकरता. मिरचीच्या लागवडीकरता घावडे सर रोपांची निवड कशी करावी काय सांगाल शेतकरी बंधूंना? शेतकरी बंधूंनो, हा जो सध्याचा हंगाम आहे या हंगामामध्ये आता रोपवाटिका ही लागवडीसाठी तयार झालेली असते. या वेळेला रोपांची जी अवस्था आहे ही अवस्था म्हणजे साधारणतः 10 ते 15 सेंटीमीटर उंची आणि त्या रोपांना 5 ते 6 पानं जर मिरचीच्या रोपाला जर असली तर आपण असं समजतो की ही लागवडीसाठी योग्य झाली आहे. परंतु ती काळजी जी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, कारण हे बाळ आहे. आपण रोपवाटिकेत बाळ तयार केलं आहे आणि त्या बाळाला सशक्त आणि निरोगी जर आपण ठेवलं असेल तर ते निश्चितपणे ताजंतवानं दिसेल. ताजंतवानं आणि गुटगुटीत बाळ जसं असते तसं हे जर समजा रोपवाटिकेमध्ये असणारं जे मिरचीचं रोप आहे हे जर तसं ताजंतवानं जर असेल तर अशी निवड करायला निश्चितपणे हरकत नाही. आणि त्यामुळे जे ज्याची वाढ चांगली झालेली आहे, जे ट्रेमध्ये असेल किंवा जे कोकोपीटमध्ये लावलेलं असेल किंवा पारंपरिक पद्धतीनं जर रोपवाटिकेच्या गादीवाफ्यावर लावलेलं असेल तर अशी जी ताजी तवानी रोपं आहेत ही आपण निवडावी आणि त्याची निवड केलेल्या जी रोपं आहेत ही लागवडीसाठी योग्य झाली स्थलांतरणासाठी असं समजावं. घावडेसर, रोपाचं स्थलांतरण करताना काय काळजी घेतली पाहिजे काय सांगाल? शेतकरी बंधूंनो, काळजी घेत असताना हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याची जी रोपवाटिकेमध्ये जी मुळं आहे त्या रोपवाटिकेमध्ये जे मिरचीचे रोपं आहेत त्याची जी मुळं आहेत ती मुळं सशक्त असली पाहिजे. त्याच्यावर कुठल्याही किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव असता कामा नये ही काळजी आपण रोपवाटिकेत घेतलीच आहे. परंतु त्यासोबत रोपवाटिकेतून रोप काढत असताना मिरचीचं त्या रोपाच्या मुळांना कमीत कमी इजा होईल ही काळजी आपण घ्यायची आहे. कारण इथे जर आपण त्याला काळजी म्हटत असताना इथे जर आपण त्याला कुठल्याही पद्धतीनं जर समजा धक्का पोचला, ती मुळं तुटली तर मात्र आपल्याला नवीन तयार होणारं जे झाड आहे त्याला वेळ लागेल आणि ती त्या पद्धतीनं वाढणार नाही, शारीरिक त्याची पुनरुत्पादित वाढ होणार नाही. मग सर, एक महत्त्वाचा प्रश्न, आपण बीज प्रक्रिया करतो तसंच रोपांनाही प्रक्रिया करण्याची काही गरज आहे का? शेतकरी बंधूंनो, बीज प्रक्रिया आपण जशी इतर पिकांसाठी करतो तशीच या रोपवाटिकेतील रोपावर प्रक्रिया करणं ही तेवढीच गरजेचं आहे. कारण रोपवाटिकेतून रोपं मुख्य क्षेत्रात गेल्यानंतर 25 ते 30 दिवस त्याच्या मुळावर आणि त्यांच्या पानावर नवीन कीड आली नाही पाहिजे किंवा नवीन रोग नाही आला पाहिजे. मग याच्यासाठी काय करायचं की आपल्या घरी जे नेहमी वापरत असणारे जे क्विनॉल्फॉस, मोनोक्रोटोफॉस किंवा एंडोसल्फान, तर आता बंदी आलेली आहे, परंतु वेगळ्या प्रकारची कीटकनाशकं जर आपल्या घरी असतील तर त्याची मात्रा समजून घेऊन साधारण 10 लिटर पाण्यामध्ये 5 ते 10 ml या पद्धतीचा घोळ तयार करा बकेटमध्ये आणि ह्या रोपांचे जे काढलेले स्थलांतरासाठी तयार झालेले रोपं आहेत याचे जे पानाकडचा भाग आहे तो 2 मिनिटासाठी त्याच्यामध्ये बुडवायचा, जेणेकरून त्याच्या पानावर या कीटकनाशकाचा थर तयार होईल आणि रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहे ह्या मुख्य क्षेत्रात आपल्याकडे 25 ते 30 दिवसपर्यंत त्याच्यापासून मुक्त राहतील. सेम कंडिशन ज्या आपल्या रोपं आता तयार झालेली आहे काढलेली आहे त्यांच्या ज्या मुळं आहे त्याच्यावर बुरशींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग त्याला जर आपल्याला बुरशीपासून मुक्त ठेवायचं असेल तर आपल्या घरी उपलब्ध असणारं M45 किंवा कार्बेंडाझिम किंवा COC कॉपर. गावडे सर, हा मुद्दा लक्षात आला. एक दुसरं महत्त्वाचं ते म्हणजे मिरचीच्या रोपाची लागवड करताना 2 रोपात किती अंतर ठेवावं काय सांगाल शेतकरी बंधूंना? शेतकरी बंधूंना, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण सध्या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधव दोन्ही प्रकारच्या मिरचीच्या लागवडी करतात. आता मी प्रकारच्या म्हटलं याचा अर्थ याच्या ज्या जाती आहेत ह्या 2 प्रकारच्या असतात. एक सरळ वाण, त्याच्यामध्ये विद्यापीठांनी विकसित केलेल्या किंवा भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे जे इन्स्टिट्यूट आहेत वेगवेगळे भाजीपाल्यावर काम करणारे त्यांनी निर्माण केलेल्या जाती असतील त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार, सरळ वाण आणि संकरित वाण. आता हे सरळ वाण जर मिरचीचे घ्यायचे झाले ज्याच्यामध्ये विद्यापीठाची आमची जयंती असेल, PDKV हिरकणी असेल, फुले ज्योती असेल, फुले क्रांती असेल, ज्वाला असेल, ह्या ज्या मिरचीच्या जाती आहे सरळ वाण आहे, याच्यामध्ये 2 ओळीतलं आणि 2 झाडातलं अंतर हे आपण
किती ठेवायला पाहिजे तर ते 2 फूट बाय 2 फूट ठेवायला पाहिजे. परंतु संकरित जाती ज्या आहे ह्या संकरित जाती ह्या ज्या बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या विविध प्रायव्हेट सीड कंपनीज आहेत व्हेजिटेबल सीड कंपनीत या कंपनीच्या मार्फत जे 10 ग्रॅमच्या पाकिटातून आपण विकत घेतात शेतकरी बंधूंना ह्याच पिकामध्ये मात्र संकरित पिकामध्ये 2 ओळीतलं आणि 2 झाडातलं जे अंतर आहे हे आपण नवीन आधुनिक तंत्रज्ञानामध्ये 4 फूट ते 5 फूट 2 ओळीतलं अंतर तर 2 झाडामधलं अंतर 1 फूट ते 1.5 फूट ठेवायला पाहिजे. जी गावडे सर आपले खूप आभार. आपण आमच्या शेतकरी बंधूंना मिरचीच्या बद्दल इतकं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल शेतकरी बंधूंनो आज पीक पाणीमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूयात कृषी विश्वातल्या ताज्या बातम्या आणि तज्ज्ञांसह अधिक माहितीसह.